माजी आमदार रामदास फुटाणे यांनी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे सोलापूरकरांना आवाहन केले. प्रणिती शिंदे यांचे इंग्रजी हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, त्यामुळे त्या संसदेमध्ये उत्तम काम करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्म जातीभेद आणि सध्याचा प्रचार या संदर्भात रामदास फुटाणे यांनी काही वात्रटीका देखील सादर केल्या. ऐका त्यातील काही वात्रटीका. प्रणितीसाठी मी मुद्दा तुमच्याशी का बोलतोय की अत्यंत प्रभावीपणे ती सोलापूरचं प्रतिनिधित्व तिथे लोकसभेत करू शकेल, आपले प्रश्न मांडू शकेल. आणि असाच खासदार आपल्याला तिथे पाहिजे की ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं, लॉ कळतो, कायदा कळतो, घटना कळते, आणि ती तशी सर्वज्ञ असल्यामुळे एक चांगला उमेदवार देण्याची संधी सोलापूरकरांना यावेळेस भेटलेली आहे. आणि म्हणून प्रणितीला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं मी सगळ्यांना विनंती करतो. प्रणिती शिंदेच्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांच्या शिक्षणाबाबत आपल्याला कल्पना आहे का सर? आणि नाही नाही, मला मी एक ठरवलं की आपण त्यांच्याबद्दल चांगलं बोलताना एकदा दुसरं समोर कोण कोण उभे ते मला माहीत नाही, ते व्यक्तींना मी कधी पाहिलेलं नाही, त्या विनाकारण त्यांच्याबद्दल मत व्यक्त करणं काही योग्य नाही. ते चांगले असतील, जसे असतील तसे असतील. भारत कधी कधी माझा देश आहे, आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस, माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे, माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, प्रांताप्रांताची झुंपणार आहे, झुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव, मंगळसूत्राविषयी काय? विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. तेव्हा प्रगती म्हणाली आपल्याकडे लक्ष नाही, कोण इकडे येईल? आपल्याकडे लक्ष नाही, कोण इकडे येईल? आणि जाहीरनाम्यासारखंच खोटं खोटं गळ्यात घातलं आहे, कोण हिसकावून देईल? राजकीय पक्ष, राजकीय विचाराचे पक्ष, राजकीय व्यक्तीचे व्यक्ती, हे राजकारण आम्ही सुवर्णकाळ सुरुवातीला बघितला, यशवंतराव चव्हाणपासून ते अगदी मनोहर जोशीपर्यंत पाहिला त्या ठिकाणी. पण आता या गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीचं सुरू झालं आहे आणि पक्ष फोडणे, एक तर दम देणे आणि आत घेणे पक्ष, हे आता तुमच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण त्यांचाही न्यायालयच आहे, त्यांच्यापुढे दोनच प्रश्न असतात, एक आत जाणे आणि बाहेर राहायचं असेल तर तिकडे आत जाण्या. दोनच जेव्हा ऑप्शन राहतात की आत जायचे का यात जायचे, थोडंच. 26,000 कोटी नाही आता आहेत ते, पण ते चालले आहेत त्यांनी, मग तिकडे हिरेचा घेतला तो. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले जास्त उद्योग होते मुंबईत वगैरे ना, पण ते कमी झाले पाहिजेत. हे जे प्रयत्न चालू आहेत आत्ता गेल्या 5-6 वर्षात त्यासाठी आपण बोलतोय. नाही पहिलं तर मुंबई भाई किती स्वातंत्र्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राने आणि मुंबईने सर्वात जास्त कर हा केंद्र सरकारला दिलेला आहे आजपर्यंत. जीएसटीमध्ये 65% जीएसटी हा सामान्य लोकांकडून घेतला वसूल केला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला चहा जर घ्यायचं असेल, साखरेवर जीएसटी आहे, दुधावर जीएसटी आहे, पत्तीवर जीएसटी आहे, आणि त्या तयार झालेल्या चहावर परत जीएसटी आहे. तर सामान्य कुटुंबातून जो आपण व्यवहार पाहतो तर 65% हा जीएसटी हा सामान्य वर्गात, मग तो धान्य असेल, पीठ असेल, डाळ असेल, तेल असेल, तूप असेल, या सर्वांवर तो जीएसटी त्याने केलेला आहे. त्यामुळे ते वाढलं असेल कदाचित, परंतु कॉर्पोरेट जगतातून फक्त 35% जीएसटी कलेक्शन होत आहे, 65% सामान्य लोकांतून कलेक्शन होत आहे, हे तुझ्या माहितीत होतं. विविध कार्यक्रमांसाठी 2,000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार, तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 89,56,03,31,00 आणि 89,56,03,31,01.